सकल राजस्थान युवा मंचाच्या वतीनं रास दांडिया 2017 आयोजन शिल्पा गार्डन येथे करण्यात आलं होतं. सदर कार्यक्रमामध्ये सर्व वयोगटातील समाज बांधव सहभागी झाले होते. सर्वांनी हा आनंद सोहळा साजरा केला. नगर शहरात दसरा उत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. दसऱ्यानिमित्त तरुणाला ओढ असते ती रास दांडियाची. हीच ओढ लक्षात घेऊन नगरमधल्या सकल राजस्थानी युवा मंचाच्या वतीनं रास दांडिया 2017 आयोजन करण्यात आलं होतं. शिल्पा गार्डन इथं हा शानदार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सर्व वयोगटातले समाजबांधव सहभागी झाले होते. सकल राजस्थानी युवा मंचाच्या वतीनं गेल्या 4 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. गो ग्रीन संघटन, दैनिक दिव्य मराठी यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपण, गरिबांना ब्लँकेटचं वाटप, आरोग्य शिबिरं, मोफत औषध वाटप, विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्य वाटप असे कार्यक्रम वर्षभर घेण्यात येतात. सालावादप्रमाणे याही वर्षी सकल मारवाडी युवा मंच यांनी, सकल राजस्थानी युवा मंच यांनी रास दांडिया या दांडियाचं आयोजन केलेले 2017 रास दांडिया. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की गेल्या 4 वर्षापासून सकल राजस्थानी युवा मंचची स्थापना झालेली आहे आणि त्या युवा मंचच्या माध्यमातून फक्त रास दांडियाच नव्हे तर गो ग्रीन तसेच दिव्य मराठी यांना बरोबर घेऊन सुद्धा सकल राजस्थानी युवा मंचने वृक्षारोपणाची एक चांगली मोहीम गेल्या 3 वर्षापासून हाती घेतली. त्याचप्रमाणे गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप, तसेच ज्यांना रुग्णांना गरज आहे, ज्या शैक्षणिक मदत, अशा पद्धतीचे प्रत्येक ठिकाणी सकल राजस्थानी युवा मंचने जिथे जिथे काम करण्याची संधी मिळालेली आहे तिथे तिथे काम केलेलं आहे आणि याच माध्यमातून सकल राजस्थानी युवा मंच हे याही पुढे काम करत राहील अशी आशा मी यावेळी व्यक्त करतो. सकल राजस्थानी युवा मंचनी हे 4th वर्ष 2017 रास दांडियाचं आयोजन केलेलं आहे. संघटन से समाजसेवा हे ब्रीदवाक्य घेऊन निघालेलं सकल राजस्थानी युवा मंच आज सर्व ठिकाणी आपण पाहिलं तर युवकांच्या माध्यमातून एक संघटन तयार होताना दिसतंय आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की सकल राजस्थानी युवा मंचने सर्व युवकांना एका ठिकाणी एकत्रित करून आणि या संघटनेच्या माध्यमातून समाजाचं एक एकतेचं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आज रास दांडिया 2017 याचं आयोजन करताना सकल राजस्थानी युवा मंच यांनी आयोजन केले आहे तर नरेंद्र फिरोदिया यांचे सोहन ग्रुप तसेच जिओनी यांनी त्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्याचप्रमाणे समाजातील जवळजवळ 50 स्पॉन्सरशिप ज्या स्पॉन्सर्स आहेत त्यांनी या कामाला आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचं काम इथं धनेश कोठे राव, गौतम बोरा, कमलेश भंडारी, अमोल शिंगे, रोशन चोरडिया, मनीष सोमनी असे सर्वच, अमित काबरा, प्रत्येक ज्या समाजातले राजस्थानहून आलेले सर्व समाज जोडण्याचा प्रयत्न आम्ही या संघटनेच्या माध्यमातून करतोय. त्याच्यामध्ये लोढीन्यात, बडीन्यात, माहेश्वरी, दिगंबरी, जिंगर समाज, खंडेलवाल समाज, गुजराती समाज, कच्छी समाज अशा सर्व समाजांना एकत्र आणून आणि एकात्मतेचं दर्शन आम्ही या मंचाद्वारे देतोय. आज सकल राजस्थानी युवा मंच 2017 रास गरबा दांडिया हा सुरू झालेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी मंचने केलेलं आहे आणि हे करत असताना सुद्धा इथं खेळायला येणारे जे सर्व समाजातील सर्व व्यक्ती आहेत, बांधव आहेत, माझ्या माता आहेत, भगिनी आहेत, यासुद्धा एक चांगल्या प्रकारचा आनंद येते घेताना दिसत आहे आणि मला अत्यंत ते सर्व पाहून या अशाच पद्धतीने दरवर्षी आम्ही संघटनेचं काम इथून पुढे वाढवत राहू आणि मंचच्या माध्यमातून याही व्यतिरिक्त अजून काही जास्त करायचा प्रयत्न आम्ही नक्कीच याद्वारे करू. मी नवरात्रीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि नगर अहमदनगरला सुद्धा एक देवीच्या चरणी प्रार्थना करतो की अहमदनगरवासियांना एक चांगल्या प्रकारचं आयुष्य, एक चांगल्या प्रकारचं जीवन या अहमदनगरमध्ये लागू दे. मी धनेश कोठारी, सकल राजस्थान युवा मंचचा एक कार्यकर्ता. आज आमचं जवळजवळ सामाजिक संमेलनाचं 4th वर्ष आहे आणि मला फार आनंद होतो आहे का दिवसेंदिवस ह्याची जीवनची ती वाढत गेली आहे. आमचा सकल राजस्थानी समाज म्हणजे लोढीनाथ, बडीनाथ, माहेश्वरी, जिंगर समाज, खंडेलवाल समाज आणि आता ह्या वर्षी आम्ही गुजरात समाज हा सुद्धा याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे. आम्ही फक्त रास दांडिया व सामाजिक संमेलनावर निर्भर न राहता दरवर्षी क्रिकेटच्या स्पर्धा, क्रेझी क्रिकेट हे सुद्धा आम्ही घेत असतो. त्याबरोबर जसं पिटू भाऊ सांगितलं का गो ग्रीन हे जवळजवळ आम्ही 3 वर्षापासून जी वृक्षारोपणाचं जे काम आहे आम्ही जवळजवळ 3 वर्षापासून करत आलो आणि चांगल्या प्रकारे आमचे त्याला चांगलं आउटपुट पण देत गेलं आहे.
दरवर्षी आमच्याबरोबर नवीन नवीन लोक जुळत आहेत आणि चांगल्या प्रकारे आमच्याकडून काम होत आहे आणि ह्याच सकल राजस्थानी समाजच्या द्वारे आम्ही जेवढे आमच्या समाजातले युवक आहेत त्यांना संघटित करायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि आत्तापर्यंत गोगरीमार्फत कमीत कमी आम्ही 4 ते 4.5 हजार झाडं आतापर्यंत लावले. त्याचप्रमाणे मनोरंजनाचे कार्यक्रम देखील होत असतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असलेल्या सकल राजस्थानी युवा मंचाच्या वतीनं आयोजित केलेला राजदांडियास 2017 सर्वांसाठी लक्षवेधी आणि कायम स्मरणात राहील असा होता. कालानुरूप सणांमध्ये लक्षणीय बदल होत आहेत. सणांचं स्वरूप बदलत असलं तरी त्याचा गाभा उत्साह ऊर्जा आणि संस्कृती परंपरा जतन करण्याची भावना टिकून आहे. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये विकासामध्ये एकजुटीचा आणि कलेचा मोठा वाटा आहे. अत्यंत प्राचीन काळात आदी मानवाला भाषेचा शोध लागला नव्हता, बोलीभाषा विकसित झाली नव्हती, तेव्हा आनंद व्यक्त करण्यासाठी एकत्र येऊन उत्साह वाढवण्यासाठी नृत्याचा वापर होत असे. सामूहिक नृत्य ही मानवाची मूलवृत्ती आहे असं दिसून येतं. त्यातूनच राजदांडियाची निर्मिती झाली. अनादी काळापासून आत्तापर्यंत यात हा उत्सव सण साजरा करताना अनेक बदल होत गेले. त्याच बदलांचं प्रतीक या उत्सवात दिसून आलं. डीजेच्या तालावर सकल राजस्थानी युवमंचचे तरुण तरुणी थरकले. हा सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा होता. सकल राजस्थानी युवा मंचाच्या आयोजनाचं सर्वांनी कौतुक केलं. सकल जैन ग्रुप संघाच्या वतीने जी दांडियाचे भरवण्यात आलेले आहेत त्याच्या फार सुंदर कार्यक्रम आहे. संपूर्ण समाज एकत्रित येऊन सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत आहे. फार चांगला कार्यक्रम आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी त्यांनी असेच सांस्कृतिक कार्यक्रम करावे व सर्व समाज एकत्रित ठेवावा. प्रतिनिधी शशील आटे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.